आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याला ध्वजारोहणानं सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला आज सकाळी ध्वजारोहण झालं. सकाळी 6:16 गुरु सिंहराशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तावर ध्वजारोहणानं खऱ्या अर्थानं कुंभपर्वाला सुरुवात झाली. सुरक्षेसाठी संपूर्ण नाशिकामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिक मासानिमित्तानं रामकुंड परिसरात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली आहे. नाशिकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. तर त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते पूजाविधी सिंहस्थ कुंभमेळ्याची शानदार सुरुवात झाली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहाटे या कुंभमेळ्याला सुरुवात झाली. सकाळी 6:16 ध्वजारोहण झालं आणि खऱ्या अर्थानं कुंभपर्वाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि पंकजा मुंडे यांनी पूजाविधी करून या सिंहस्थाची सुरुवात केली. अधिक मास आहे त्यामुळे भाविकांनी रामकुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी केलेली दिसते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंत्री महोदयांचं हार्दिक स्वागत. आणि भक्तीच्या कुंभपर्वाला सुरुवात झाली आहे. सकाळी 6:16 ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कुंभपर्वाला सुरुवात झाली. अधिक मास असल्यामुळे भाविकांनी रामकुंडावरती स्नानासाठी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये आज सकाळी 6:16 कुंभपर्वाला सुरुवात झालेली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत साधू महंत आणि ब्रह्मवृंदाच्या साक्षीने मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये नाशिकमध्ये बरोबर 6:16 इथे ब्रह्मध्वज जो आहे तो ब्रह्मध्वज फडकवण्यात आलेला आहे, ध्वजारोहण करण्यात आलेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थानं नाशिक नगरीमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय हे गोदावरीचं पात्र आहे आणि हजारोच्या संख्येनं इथे भाविक पवित्र स्नानासाठी आज आलेले आहे. हे ध्वजपर्व स्नान म्हणून या स्नानाकडे बघितलं जातं. जसं शाही स्नानाला महत्त्व आहे तसंच आजच्या स्नानाला देखील महत्त्व आहे. आतापासून हे रामकुंड भाविकांना स्नानासाठी त्यांना स्नानासाठी इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक दलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. पोलीस दल देखील इथे तैनात करण्यात आलेलं आहे. जे कोणी अनुचित प्रकार घडू नये किंवा इतर काही सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा इथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण बघतोय जिथे पाहावं तिथे
मंदिर आणि रंगलेले मंदिर विद्युत रोषणाने दिसते. ते एक गंगा गोदावरी मंदिर आहे. दर 12 वर्षांनी ते मंदिर उघडतं. त्याच्यावर आता महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. महापौर आणि महानगरपालिकेचे इतर सर्व अधिकारी त्या मंदिरावर दिसत आहेत. हे मंदिर जे आहे गंगा गोदावरी मंदिर दर 12 वर्षांनी म्हणजे सिंहासच्या काळामध्ये ते मंदिर हे खुलं केलं जातं. वर्षभर आता हे मंदिर खुलं राहणार आहे. आपण बघतोय भाविकांचा प्रचंड असा उत्साह दिसून येतोय. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कोणी सूर्याला अर्घ देत आहे तर कोणी तीर्थप्राशन करत आहे. या ठिकाणी स्नान केल्याने आजच्या दिवशी स्नान केल्याने असंख्य पाप जे आहेत ते धुतली जातात आणि आपल्याला पुण्य फल प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. केवळ श्रद्धेच्या एका जोरावर वर्षानुवर्षे अनादिकाळापासून हा कुंभमेळा नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये साजरा होतो. तोच उत्साह तेच भाविक आजही आपल्याला तेवढ्याच प्रचंड उत्साहामध्ये दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. आपण बघितलं गोदातीरी भाविकांनी स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. आता त्र्यंबकेश्वरमध्ये आज कुंभपर्वाला सुरुवात झाली. त्या संदर्भात जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर आहेत. योगेश, काय सध्या वातावरण आहे त्र्यंबकेश्वरमध्ये? मोठ्या हर्षोल्लासाचं वातावरण या ठिकाणी आहे. उत्साहामध्ये सकाळी 5 वाजेपासूनच या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी कुंभमेळ्याचं ध्वजारोहण हे या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुरोहित संघाची लोक, त्याच आखाडा संघाचे आखाड्याचे महंत, साधू सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि पूर्ण त्र्यंबक नगरी या ठिकाणी आलेली आहे. एकूण एखादा दिवाळी सण असावा अशा पद्धतीनं पूर्ण त्र्यंबक नगरी सजली आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये राजनाथ सिंग या ठिकाणी सर्व लोकांना संबोधन करणार आहेत आणि कुंभमेळ्याचं ध्वजारोहणाचं ऑफिशियल इन्फॉर्मेशन, ऑफिशियल इनॉग्रेशन जे आहे ते आता डिक्लेअर करतील. नक्कीच, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी. इथल्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेत राहू. जाऊयात नाशिकला. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मुकुल, ध्वजारोहण झालं, कुंभपर्वाला सुरुवात झाली, भाविकांनी मोठ्या प्रमाणात गोदातीरी गर्दी केलेली आहे. आज पवित्र स्नानाचा दिवस आहे. काय एकूण सध्या तिथे वातावरण आहे? साडेचार वाजल्यापासून या ठिकाणी सगळे धार्मिक विधींना सुरुवात झाली. पुण्यवाचन झालेलं आहे, गणेश पूजन झालेलं आहे, म्हणून आगमन आणि त्यानंतर ध्वजारोहण झालेलं आहे. ध्वजारोहणानंतर आता गोदावरीमध्ये स्नानासाठी, तीर्थ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. हजारोच्या संख्येनं भाविक आता रामकुंड तीर्थामध्ये स्नान करत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्याच बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर जे साधू महंत आहे त्यांच्या इथे पूजा विधीला सुरुवात झालेली आहे. पूजा विधीनंतर आता कार्यक्रम होत आहे आणि ते संबोधित करत आहेत. तिथे हजारोच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित आहे आणि त्या संपूर्ण जनसमुदायाला आता महंत ज्ञानदास महाराज जे आखाडा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते संबोधित करत आहेत. नक्कीच मुकुल, आपण पाहतोय सकाळी 6:16 ध्वजारोहण होऊन या कुंभपर्वाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आता बघूयात कुंभमेळ्याचं वेळापत्रक काय आहे. आपण पाहतोय 14 जुलै म्हणजे आज पुरोहित संघाचं ध्वजारोहण झालं. सकाळी 6:16 या कुंभपर्वाला सुरुवात झाली तर 19 ऑगस्टला आखाडा परिषदेचं ध्वजारोहण होईल. 29 ऑगस्टला श्रावण पौर्णिमा आहे, त्या दिवशी पहिलं शाही स्नान असेल. 13 सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे, त्या दिवशी दुसरं शाही स्नान असेल. 18 सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे, त्या दिवशी तिसरं शाही स्नान असेल. 24 तास रहा एक पाऊल पुढे.